भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भाजप कुळात विष्णूचा 13व्या अवताराने जन्म घेतलेला आहे. आम्ही आमच्या रामाला पूजू, तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा, इतकंच मी या क्षणी सांगतो. पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही विष्णुपुराण वाचा, विष्णुपुराण पहा, विष्णूचे चित्र पहा. विष्णूचं धैर्य हे कुंपणावरचं धैर्य आहे, तटस्थ धैर्य आहे. विष्णू शेषनागावर पहुडलेले आहेत, वरती फण्याचं छत्र आहे, लक्ष्मी पाय चेपते आहे, आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत. पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे. रामाचं धैर्य जे आहे हे नीतिमत्तेसाठी पुकारलेलं धैर्य आहे. आणि रामाचं धैर्य जे आहे हे रामराज्यामध्ये हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेवरील अन्याय दूर व्हावा यासाठी रामाचं धैर्य असं मी मानतो.